आपल्याला जीवनाचं जो दान देतो तो प्रभू, या प्रभूला आजपर्यंत कोणी पाहिलेलं नाही आहे, पण आज माझ्यासोबत ते व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर प्रभूंची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्र किंवा जगभरातले अनेक तज्ज्ञ, अनेक नामवंत व्यक्तिमत्व त्यांना ओळखतात. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, बातचीत करणार आहोत, संवाद साधणार आहोत की कशा पद्धतीनं त्यांनी या क्षेत्रामध्ये आपली वाटचाल केली आणि यापुढचे फ्युचर प्लॅन्स किंवा भविष्यात काय त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत. सर, सर्वप्रथम लाईव्ह कोल्हापूरच्या वतीनं मी तुमचं अभिनंदन करतो की एक चांगल्या क्षेत्रामध्ये तुम्ही खूप चांगलं नावलौकिक मिळवलं आणि कोल्हापूरचं नाव जगभरात केलं आणि अनेक हजारो रुग्णांना तुम्ही जीवदान दिलं. सर्वप्रथम मला असं सांगा की या क्षेत्राकडं वळण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? तसा माझ्या कुटुंबाला वैद्यकीय ज्ञानाचा वारसा सुरुवातीपासून आहे. माझे आई वडील, माझे वडील सर्जन होते, माझी आई गायनेकॉलॉजिस्ट होत्या, त्यामुळे घरात सुरुवातीपासून डॉक्टर्स आणि वैद्यकीय वातावरण हे होतंच. पण मी जेव्हा एम एस झालो त्यावेळी असं मला वाटलं की काहीतरी एम एस जनरल सर्जरी झाल्यानंतर काहीतरी सुपर स्पेशलायझेशन करावं, काहीतरी आणखीन चांगल्या फील्डमध्ये जावं. मग कुठली फील्ड आवडतात ह्याचा थोडासा विचार केल्यावर आणि कुठलं एखादं चॅलेंजिंग फील्ड आहे, तर मी ही गोष्ट साधारण 84-85 सालची गोष्ट आहे, जेव्हा मेंदूची शस्त्रक्रिया आणि मेंदूच्या डायग्नोसिसच्या मोडॅलिटीज सी टी स्कॅन म्हणा, एम आर आय म्हणा, ह्या तेवढ्या प्रमाणात आल्या नव्हत्या. आणि मला असं वाटलं की याच क्षेत्रामध्ये चांगले संधी आहे आणि या क्षेत्रामध्ये चांगली स्किल लागणार आहे आणि चॅलेंज आहे. या तीन गोष्टींचा मिलाफ असल्यावर मी हे करण्याचं ठरवलं आणि माझे आई वडील आणि माझे पत्नी या दोघांनी मला त्या बाबतीत प्रोत्साहन दिलं की तुला हवं ते कर, आणि असं करून मी आज न्यूरो सर्जरी हे क्षेत्र निवडलं आणि त्याबद्दल मला कुठलीही खंत नाही आहे. सुरुवातीच्या काळामध्ये कशा पद्धतीनं आपण वाटचाल केली, म्हणजे हॉस्पिटलची उभारणी म्हणा किंवा नाही? सर्वात प्रथम मी के ई एम हॉस्पिटल मुंबई येथे न्यूरो सर्जरीच्या ट्रेनिंगसाठी जॉईन झालो आणि तिथून एम सी एच ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली. ती पदवी प्राप्त केल्यानंतर के ई एम हॉस्पिटलमध्येच मी टीचिंग फॅकल्टी, लेक्चरर आणि असोसिएट प्रोफेसर ह्या दोन्ही पोस्टवर जवळजवळ 3-4 वर्ष मी तिथे काम केलं आणि जे ज्ञान मिळवलेलं होतं त्या त्याची संगत उत्कृष्ट अनुभव आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स, म्हणजे इंग्रजीत त्याला म्हणतात होनिंग युअर स्किल्स, त्यांना तुम्ही एक वेगळी धार देता तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाला आणि स्किल्सना, ते करण्याची संधी के ई एमला मिळाली. माझे तिथले गुरु म्हणा किंवा माझे शिक्षक या सर्वांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि उत्तम तिथे ज्ञान मिळवणं शक्य झालं. हे झाल्यानंतर जेव्हा मी बेसिक ट्रेनिंग माझं पूर्ण झालं त्यावेळी माझ्या आईवडिलांची इच्छा होती, मी कोल्हापूरच्या मातीत जन्मलेलो आहे तर मी जे आज एवढं अत्युच्च ज्ञान आणि स्किल्स मिळवलेले आहेत त्याचा या परिसरातल्या, कोल्हापूर परिसरातल्या लोकांना फायदा व्हावा असं त्यांना वाटत होतं आणि ते सारखे माझ्या मागे त्यासाठी लागले होते की तू ये परत ये. मग शेवटी एक दिवशी मी आणि मिसेस प्रभूंनी मिळून ठरवलं की ठीक आहे, कोल्हापूरला जाऊया. एवढं सर्वप्रथम मी तुमचे कोल्हापूरकरांच्या वतीनं आभार मानतो की तुम्ही हा निर्णय घेतला. एक जागतिक क्षेत्रावर मेंदू आणि त्याचे आजार एक वेगळी ही आहे आणि इंडियामध्ये, भारतामध्ये वेगळी परिस्थिती आहे, तर तुम्हाला ह्या सगळ्या केसेसचा अभ्यास करताना काय जाणवलं की कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ते थोडंसं लोकांची मानसिकता त्या आजाराकडे बघण्याची असते? मी ज्यावेळी 91 साली कोल्हापूरला आलो त्यावेळी मेंदूच्या बद्दलची माहिती फार थोड्या लोकांना होती. मेंदूचे सर्जरी म्हणजे केवळ ॲक्सिडेंटचे पेशंट्स असा लोकांचा बघण्याचा ग्रह होता, पण ॲक्च्युली ॲक्सिडेंट हा मेंदूच्या एक्सपर्ट किंवा न्यूरोसर्जनच्या फील्डपैकी केवळ 10% हिस्सा होतो. या व्यतिरिक्त ब्रेन ट्युमर्स, मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्यावर गुंता होणे, फुगे होणे,
असे अनेक मेंदूचे आणि स्पाइनचे मणक्याचे आजार सुद्धा लोकांना होतात, स्पाइनल कॉर्ड ट्यूमर्स होतात, आणि या सर्वाबद्दल एक प्रकारची अज्ञान या परिसरात होतं। तर एक गंमत म्हणून सांगायचं म्हणजे माझ्या वडिलांचे एक मित्र जे कोल्हापुरातले प्रख्यात जनरल प्रॅक्टिशनर होते त्या काळातले, त्यांना जेव्हा कळलं की मी कोल्हापूरला येणार आहे आणि मी मायक्रोसर्जरीचं स्पेशल ट्रेनिंग घेतलं आहे, तर मी त्यांना भेटायला गेलो असताना त्यांनी मला सांगितलं की अरे तू येतो आहेस इथे, पण ह्या परिसरात ब्रेन ट्यूमर्स वगैरे काही फारसे नाही आहेत। आता मी इथे 30-31 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे, मी 30 वर्षात एखादा पेशंट देखील ब्रेन ट्यूमरचा पाहिलेला नाही। तर याचा अर्थ कोल्हापुरात ब्रेन ट्यूमर्स फारसे ह्या लोकांना, ह्या पॉप्युलेशनला होतच नसावेत असं मला वाटतं आहे। तर तू येण्याआधी वा एक विचार कर 10 वेळा। आणि आज परिस्थिती अशी आहे की आठवड्याला किमान 5 ते 6 ब्रेन ट्यूमर्स मी काढतो। तर असं काही नाही आहे, जे जगामध्ये आजारांची टक्केवारी आहे जवळजवळ 30% या आपल्या लोकसंख्येत देखील आढळते। साधारण म्हणजे आपण हा प्रश्न विचारायचा की नाही मला समजत नाही, पण ब्रेन ट्यूमरचा विषय आपला चालला होता, काय हा नेमका आजार असतो, म्हणजे आता सध्या प्रमाण त्याचं वाढलेलं आहे? ब्रेन ट्यूमर म्हणजे ॲक्च्युली मेंदूच्या कवटी आणि मेंदू त्याच्या आत जितक्या पेशी आहेत ह्या पेशींच्यापैकी एखादी पेशीनं सुरुवात होणारी गाठ। कॅन्सर जसा किंवा ट्यूमर शरीरात इतर ठिकाणी होतो तसाच मेंदूमध्ये देखील होत असतो, फक्त त्याचं निदान करणं थोडंसं वेगळं असतं। आणि त्यामुळे आणि मेंदू ही एका बंद कवटी नावाच्या बंद पेटीत बसवला असल्यामुळे मेंदूच्या कवटीच्या आतमध्ये जर ट्यूमर झाला मेंदूवरती तर कवटीच्या आतमधलं प्रेशर वाढायला लागतं आणि त्या ट्यूमरला जागा नसते आणि म्हणूनच त्याची लक्षणं तीव्रतेने येतात आणि बहुतेक वेळेला प्राणघातक असतात, दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतत। अशी ती ब्रेन ट्यूमरची आणि त्याच्या लक्षणांची गंमत आहे। आज या आजाराबाबत कितपत जागरूकता आहे किंवा कितपत हे झालेलं आहे, म्हणजे वैद्यकीय क्षेत्राने कितपत लोकांच्यापर्यंत हे पोहोचवायला? मी म्हणेन कोल्हापुरात चांगलीच लोकांच्यामध्ये जागरूकता आहे। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा मी आलो त्यावेळी एक साधा सिटी स्कॅन करून घ्यायचा तरी लोकांना अर्धा अर्धा तास समजवायला लागायचं की हे काय आहे स्कॅन आणि तो का केला पाहिजे एका विशिष्ट पेशंटमध्ये, पण आता तसं नाही आहे। आता पेशंट्स स्वतः बऱ्याचदा MRI सिटी स्कॅन करून माझ्यापर्यंत पोचतात किंवा त्यांना जर गरज आहे म्हणून सांगितलं तर पटदिशी करायला तयार होतात। आणि ॲक्च्युली परदेशात जर आपण गेलो तर एक MRI करून घ्यायचा, समजा तुम्ही अमेरिकेला किंवा कॅनडा गेलात तर MRI करून घ्यायचा म्हणजे 3-3, 4-4 महिने लागतात, कारण असं आपल्यासारखं पटदिशी तिथे होत नाही। पहिल्यांदा त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे जावं लागतं, मग तो तुम्हाला स्पेशलिस्टची अपॉइंटमेंट देतो जी काही आठवड्यानंतरची असते, मग तो सुपर स्पेशलिस्टची अपॉइंटमेंट देतो आणि मग MRIची, असं खूप लांब प्रोसिजर असते। आपल्याकडे दुपारी आलेला पेशंट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत MRI करून रिपोर्ट घेऊन इथे हजर झालेला असतो। त्यामुळे मी म्हणेन कोल्हापुरात खूप जागरूकता आहे आणि कोल्हापूरचे लोकही त्या मानाने सुदैवी आहेत की ह्या फॅसिलिटीज सहजासहजी उपलब्ध। आपण आत्तापर्यंत हजारो ऑपरेशन्स केली, अनेक पेशंटना जीवदान दिलं, त्यातली अशी एखादी चॅलेंजिंग केस तुम्ही सांगू शकाल? जरूर, आता बहुतेक मेंदूच्या केसेस ह्या चॅलेंजिंगच असतात, पण एक 2-3 सध्या हल्लीच्या म्हणाल तर एक 1.5-2 वर्षापूर्वी एक मध्य प्रदेशमधला मिगलानी नावाचा एक रुग्ण, त्याच्या मेंदूच्या आत जवळजवळ 3/4 मेंदू त्याचा उजव्या बाजूचा एक रक्तवाहिनीचं जाळं किंवा AV मॅलफॉर्मेशन म्हणतात त्याला मेडिकल भाषेमध्ये, त्यांनी त्याचा मेंदू व्यापला होता। आणि हा पेशंट अनेक ठिकाणी फिरून त्याला सर्वत्र सांगण्यात आलं होतं की हे ऑपरेशन काही यशस्वी होणार नाही आणि तुझ्या जीवाला नक्की धोका होणार, तर ते कुणी ऑपरेशन करायचं धाडस करत नव्हतं। तर त्यांच्या तिथल्या डॉक्टरांना कळलं की कोल्हापुरात हे अशा प्रकारचे ऑपरेशन करणारे एक डॉक्टर आहेत, तर त्यांनी मला पहिल्यांदा फोन केला आणि मग ईमेल करून त्यांनी तो त्या पेशंटचा अँजिओग्रॅम आणि MRI पाठवला आणि मला विचारलं की बा हे होऊ शकेल का? मी म्हटलं होऊ शकेल, थोडी त्याला रिस्क आहे, त्यांची रिस्क घेण्याची मानसिकता असेल तर आम्ही ते धाडस करायला तयार आहोत।
असं म्हणताच अक्षरशः तिसऱ्या दिवशी पेशंट इथे दत्त म्हणून हजर झाला, त्याची एंजिओग्राफी झाली आणि ही ही शस्त्रक्रिया ॲक्च्युली प्रेसमध्ये बऱ्यापैकी रिपोर्टसुद्धा झाली. त्या टोटल शस्त्रक्रियेला 21 तासाचा कालावधी लागला आणि ही 2 टप्प्यात करण्यात आली. पहिला टप्पा हा 6 तासाचा टप्पा होता, ज्याच्यात फक्त आम्ही कवटी उघडली आणि आमच्याकडे उपलब्ध असलेल्या 10-12-15 बाटल्या रक्त संपलं, ब्लड बँकेतही रक्त खलास झालं म्हणून थांबावं लागलं. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सलग नॉनस्टॉप 15 तासाची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तो एवी मॅलफॉर्मेशन संपूर्णपणे काढून यशस्वीपणे काढून त्या पेशंटला जीवदान देण्यात आले. तो पेशंट आजही उत्तम आहे. अक्षरशः 8-10 दिवसापूर्वी त्याच्या मिसेसचा मला फोन आला होता की सर आम्हाला परत चेकअपला यायचं, इतका तो चांगला झाला. आणि दुसरी म्हणाल तर आत्ताच हॉस्पिटलमध्ये एक इंटरेस्टिंग पेशंट आहे. यासुद्धा एक मध्यमवयीन व्यक्ती आहेत, त्या स्वतः जर्नलिस्ट आहेत आणि कामाच्या गडबडीत त्यांना लक्षातच आलं नाही की त्यांचे हळूहळू तोल जायला लागलेले आहेत, एका कानाने कमी ऐकायला यायला लागलेलं आहे. आणि एक दिवशी खूप वाढल्यावर त्यांनी तिथल्या मुंबईतल्या ENT सर्जनना दाखवलं, ज्यांनी तपासलं आणि त्यांना वाटलं काहीतरी इथे गडबड आहे म्हणून एक MRI करून घ्या असा त्यांनी सल्ला दिला. आणि MRI केला तर त्या ठिकाणी एक एवढंही मी म्हणेन जवळजवळ टेनिसच्या चेंडूच्या आकाराची एक गाठ इथे कानाच्या मागे झाली होती. तर ताबडतोब त्यांनी इथे कोल्हापूरला येण्याचं ठरवलं आणि ते माझ्याकडे आले. आल्याच्या 1 दिवसानंतर ती 6-6.5 तासाची शस्त्रक्रिया करून ती गाठ संपूर्णपणे काढण्यात आली आणि आज पेशंट उत्तम आहे. अशी हा एक आणखीन सध्याचीच केस म्हणाल तर या 42 वर्षीय महिलेच्या कानाच्या मागच्या बाजूला म्हणजे इथे या भागामध्ये एक टेनिस बॉल पेक्षाही मोठ्या आकाराची एक मोठीच्या मोठी गाठ निर्माण झाली जी तुम्हाला इथे या CT स्कॅनमध्ये दिसत आहे. या गाठीनी मेंदूच्या खोल भागामध्ये जी महत्त्वाची केंद्र असतात याच्यावर दबाव टाकला आणि त्यामुळे त्यांना प्रचंड डोकं दुखायला लागलं, उलट्या व्हायला लागल्या, चालायला त्रास व्हायला लागला. तर असा हा मोठाच्या मोठा ट्यूमर इथे त्यांच्या मेंदूमध्ये निर्माण झाला आणि तो मेंदूत जर पाहिलं तर या ठिकाणी तो ट्यूमर होता. तर असा हा ट्यूमर इथे निर्माण झाल्यावर त्यांनी या मेंदूच्या सर्व भागांच्यावर प्रचंड दाब टाकला आणि मेंदूच्या आतमधलं जे पाणी आहे ते फिरण्याचे रस्ते बंद केले, ज्यामुळे पाणी देखील आतमध्ये अडू लागलं आणि आतमधलं मेंदूतलं प्रेशर हे प्रमाणाच्या बाहेर वाढू लागलं. हा तो ट्यूमर आहे जो या ऑपरेशनच्या अगोदरच्या MRI स्कॅनमध्ये दिसतो आणि हा त्यानंतर 6.5 तासाची शस्त्रक्रिया करून तो ट्यूमर काढण्यात आला. आणि आता तुम्ही हा ऑपरेशनच्या केवळ दुसऱ्या दिवशी काढलेला CT स्कॅन पाहू शकता. हे ते कवटीमध्ये एक छोटंसं ओपनिंग मायक्रोसर्जरी या पद्धतीने करण्यात आलं आणि नॅव्हिगेशन या अत्युच्च तंत्रज्ञानाचा वापर करून इथे असलेली ही मोठीच्या मोठी गाठ काढून टाकण्यात आली आणि या स्कॅनमध्ये ही गाठ संपूर्ण गेलेली दिसते. एवढं मोठं ऑपरेशन होऊनही हा रुग्ण अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि लवकरच तो घरी देऊन जाईल. ट्यूमर तेव्हा त्या पहिल्यांदा खूप घाबरले होते. कोल्हापूरमध्ये येऊन उपचार करणं आणि तेही एवढं कॉम्प्लिकेटेड थोडंसं अवघड होतं. डॉक्टर प्रभू इज द बेस्ट. त्यांनी ज्या प्रकारे माझं ऑपरेशन केलं, जे कॉम्प्लिकेटेड होतं त्यांनी इतकं सिम्प्लिफाय करून दाखवलं की नाव विदिन 1 वीक आय कॅन वॉक आणि एका आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये मी छानपैकी घरी जाऊ शकेन. आणि मला असं वाटतं की हे फार सहज शक्य होत नाही. इट वॉज क्रिटिकल सर्जरी बट इट इज मेड सिम्पलर बाय डॉक्टर बाबू. थँक्स डॉक्टर बाबू.